हेलो स्टूडेंट, आई एम सूरज पवार, क्रिसेंट क्लासेस, तामरी विभाग, उस्मानाबाद. इन टुडेज लेक्चर वी हैव सीन द पॉइंट पावर प्लांट बेस्ड ऑन नेचुरल गैस. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पीरियडमध्ये पावर प्लांट जे नॅचरल गॅस वर डिपेंड आहेत यावर पॉइंट पाहणार आहोत. तर चला तर पाहूया आजचा पॉइंट, पावर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पावर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी हा पॉइंट बघितला आहे. तर आज त्यापुढील म्हणजे पावर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस हा पॉइंट पाहतो आहे. तर याच्यामध्ये काय होतं की जे नॅचरल गॅस आहेत, उदाहरणार्थ LPG आहे किंवा दुसरा बायोगॅस आहे किंवा आपला हा जो पृथ्वीच्या भूगर्भातून काढला जातो तो नॅचरल गॅस, असे विविध प्रकारचे गॅस वापरून आपण इलेक्ट्रिक एनर्जी तयार करू शकतो. त्याच्यामध्ये नॅचरल गॅसपासून इलेक्ट्रिक एनर्जी कशी तयार करता येईल, नॅचरल गॅस हा कॉम्प्रेस करायचा आणि हा कॉम्प्रेस झालेला नॅचरल गॅस जेव्हा एअर म्हणजे हवेसोबत कंबाईन होईल तेव्हा त्या गॅसचं बर्निंग होईल आणि त्या बर्निंगमधून व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशरची वाफची हवा बाहेर पडते आणि ही व्हेरी हाय आणि प्रेशर असणारी वाफ हवा एखाद्या टर्बाईनला फिरवते आणि त्याच्यानंतर जनरेटर चालतं आणि इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. तर सरळ स्कीमॅटिक डायग्राम आहे. तर कॉम्प्रेस फॉर कॉम्प्रेसर प्रेशराइज एअर, ही प्रेशराइज एअर ही कम्ब्युशन चेंबरमध्ये कंबाईन होईल नॅचरल गॅससोबत. त्याच्यानंतर ह्या दोघांचं इथे ज्वलन होऊन त्याच्यापासून हाय टेम्परेचर आणि प्रेशरची वाफ ची हवा तयार होईल आणि ते गॅस टर्बाईन चालवेल, परिणामी जनरेटर चालेल आणि इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होईल. तर याच्यामध्ये सरळ स्टेप आहेत, कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर, तिथं एअर प्रेशराइज करायची, कॉम्बिशन चेंबरमध्ये ते ज्वलन होईल नॅचरल गॅससोबत, गॅस टर्बाईन चालेल, जनरेटर चालेल, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होईल. तर हेच फक्त आता शब्दामध्ये पाहूया आपण. इन दिस प्लांट द टर्बाईन इज रन बाय अ गॅस ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड बाय अ कम्ब्युशन ऑफ नॅचरल गॅस. याचा अर्थ असा की ह्या प्रकारच्या प्लांट्समध्ये टर्बाईन हे फिरवलं जातं गॅसच्या मदतीनं खूप अतिउच्च तापमानाला आणि दाबाला आणि त्याच्यापासून तयार होते इलेक्ट्रिक एनर्जी नॅचरल गॅसच्या ज्वलनातून. याचा अर्थ असा की ह्या प्रकारच्या प्लांट्समध्ये नॅचरल गॅस हा कम्ब्युशन चेंबरमध्ये जळल्यानंतर त्याच्यापासून खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाय टेम्परेचर आणि प्रेशरची हवा तयार होते जी टर्बाईनला फिरवते आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. इन दिस प्लांट द टर्बाईन इज रन बाय अ गॅस ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड बाय कम्ब्युशन चेंबर. थ्री मेन स्टेप, याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या स्टेप आहेत. पहिली स्टेप, प्रेशराइज एअर इंट्रोड्यूस इन टू द कम्ब्युशन चेंबर. इथं प्रेशराइज एअर ह्या कम्ब्युशन चेंबरमध्ये इंट्रोड्यूस केली जाते, एक यूजिंग कॉम्प्रेसर. दुसरा, इन दिस कम्ब्युशन चेंबर द नॅचरल गॅस बर्न इन द प्रेझेन्स ऑफ एअर. ह्या कम्ब्युशन चेंबरमध्ये नॅचरल गॅस हा बर्न होतो इन प्रेझेन्स ऑफ एअरमध्ये. आणि तिसरं, गॅस ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेट इन दिस चेंबर रन द टर्बाईन. आणि ह्या टर्बाईनमध्ये तयार झालेले हाय प्रेशराइज अँड टेम्परेचर असणारी गॅस ही गॅस टर्बाईनमध्ये टर्बाईनला चालवते. तर हे आहेत याचे तीन स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर, एअर प्रेशराइज करण्यासाठी कॉम्प्रेसर.
दुसऱ्या ह्याच्यामध्ये कम्ब्युशन चेंबरमध्ये नॅचरल गॅस आणि एअर हे बर्न होतील, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये हे बर्न झाल्यानंतर नॅचरल गॅस त्याच्यापासून हाय टेम्परेचर आणि प्रेशरची हवा ही गॅस टर्बाईनला रन करेल. तर हे आहे पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस. थँक्यू.